त्याचा मी सरळ फोन लावला तर त्यांच्या सुनेने उचलला तर म्हणे मला सर से बात करना आहे तर बोले उनका तो इंतकाल हुआ है ती मुस्लिम पोरगी आहे त्यांची मिसेस त्यांची सून बोले हम अभी बोले आईना है गजल पप्पा का हो गया बोले हम बोलिस ना है गजल हम लेकिन हमको इतना अच्छा लगा बोले कि आपने वहाँ वो किताब पढ़कर हमको फ़ोन करना ये हमारे पप्पा की याद जब आती है ना बोले हमको बहुत अच्छा लगता बोले तर तो एक माझा छंद होता आणि त्या माध्यमातून काय झालं की लोक मला पत्र टाकायचे मग त्याच्यात तो उल्लेखायचाच की अक्षत फार सुंदर आहे चांगलं लिहिता वगैरे वगैरे मग मी माझा अभ्यास करून मी डेव्हलप केला बाकी मी कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये मी सो विद्यार्थी होतो आता असं चाललेलं आहे की म्हणजे गर्व म्हणून नाही किंवा म्हणजे फाजील आत्मविश्वास नाही मला आजही मी इंग्लिश असेल ना तुम्ही बी इंग्लिश लिटरेचर केलेलं आहे मी तुम्हाला दोनच ग्रामरचे प्रश्न विचारतो म्हणजे मी खूप विद्वान खूप हुशार आहे याच्यातला भाग नाही ती डेप्थ पाहिजे ना आता आम्ही शिकवतो माझा तो विषय नाही इंग्रजी ग्रामर मराठी ग्रामर जनरल मराठी मी रोज माझ्या क्लासमध्ये सांगत असतो एक एक शब्द मी तो स्वतः अभ्यास करतो ना त्याचा मी अभ्यास करून पोरांना शिकवतो म्हणजे एकदा काय झालं की जसं सुश्री मायावती कुमारी विधवा आणि अनमॅरिड वुमेन असा एम पी एस एल एक प्रश्न आला होता माझा पोरगा बसला होता तर सुश्रीला शब्द आहे इंग्लिशमध्ये स्पिन्स्टर मी तो वर्गात सांगितला होता ते एक 99 पोरांनी दुसरं लिहिलं पण याने एकट्याने बरोबर लिहिलं मग सगळ्यांना विचारलं त्याने की स्पिन्स्टर कैसा लिहा मेरे सरने बताया बोले त्यावेळेस मग त्याला वाटतं की ना आपण शिकवतोय त्याचं काहीतरी मिळतं आहे आपल्याला आणि बारीक शिकायचं ना जसं आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आकाश निळं आहे इंग्लिशमध्ये सांगायचं तुम्ही म्हणाल स्काय इज ब्ल्यू स्काय इज ब्ल्यू स्काय इज ब्ल्यू 99.9% लोक स्काय इज ब्ल्यू म्हणते अजिबात नाही आकाशाला रंग आहे का ते निळं दिसते स्काय लुक्स ब्लू नॉट स्काय इज ब्लू आणि हे आम्ही आमच्या वर्गात शिकवतो त्याच्यामुळे एक वेगळं समाधान आहे गडचिरोली कुठे बँकॉक कुठे पूर अजूनही माझ्याशी जुळलेलं आहेत ते एक वेगळा आनंद मिळतो असं वाटतं की आपलं भरपूर काहीतरी मिळतं आहे आपल्याला खूप सुंदर म्हणजे तुम्ही प्रश्न करून जे सांगताय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे सर तुमच्या नोकरीच्या वेळेसचे काही अनुभव तुम्ही आम्हाला शेअर करा म्हणजे कशा पद्धतीने तुमची सुरुवात झाली कशा पद्धतीने तू कारकिर्द गेली नोकरीमध्ये रिटायर्ड होतपर्यंत तुमचे अप अँड डाऊन्स जे काही तुमच्या आयुष्यात आले असतील नोकरीमध्ये डाऊन्स तर नव्हतेच नव्हते सगळं अपच होतं ज्यावेळेस मी लागलो त्यावेळेस माझा पहिला पगार होता 1006 रुपये आणि त्या काळामध्ये ज्यांना 20-20 वर्षे सर्व्हिस झालेली आहे त्यांना 700, 650, 700, 800 मग तिथून सुरुवात झाली साला कलका आया बोले इसको जा बहुत ज्यादा पगार आहे मग ती जेलेस व्हायची ऑफिसमध्ये आणि मग त्यातल्या त्यात म्हणजे माझ्या ऑफिसमधलं कुठलंही ड्रॉफ्टिंग समजा जर बाहेर जात असेल मग ते कुणी लिहिलं का असे ना ते जोपर्यंत माझ्या नजरेखालून जात नव्हतं तोपर्यंत ते फायनल होत नव्हतं मी मुद्दामच चुका काढायचो म्हणजे एक्सपर्ट नाही पण अरे लिहितंय कोण त्याला महत्त्व नाही खाली सही कोण करत आहे खाली सही जो करणार आहे तो एम ए बी एड एल एल बी आणि खाली त्याच्यावर असंख्य चुका कमिशनरचं पत्र असंख्य चुका मग त्या आपण दुरुस्त करायला नको का नाव कोणी लिहिलं याला मग नाव त्यांचं होतं ना की भाई कमिशनर का लेटर आहे तर ते आवर्जून करायचो त्याच्यामधलं मग त्रास व्हायचा चला आपण आपको बहुत हुशार समजत आहे तर मी म्हणायचो लगता तो है ना हुशार समजत आहे हे तुम्हाला वाटते ना बस झालं हेच आपलं सर्टिफिकेट आहे म्हटलं अप्स होतेच होते डाऊन्स नव्हते मला कधी सर तुमच्या जीवनामध्ये असंख्य प्रसंग तुम्ही अनुभवले असेल त्यातला सर्वात सुखद प्रसंग कोणता सुखद प्रसंग असं म्हणता येणार नाही नेमका कुठला जाणारा असा एखादा प्रसंग तुमच्या जीवनातील असं काही मला आठवत नाही सुखद प्रसंग एक तर तुमचा तुम्हाला बायको छान मिळाली तो एक प्रसंग तर तुम्ही सांगितलाच आहे याशिवाय आणखीन तुमचा काही नाही चांगला जगतो आहे लोकात प्रतिमा आहे प्रतिभा झालेली आहे बस तो एक सुखद संकल्प बाकी दुसरं काही नाही आहे म्हणजे असं खूप समाधान वाटून गेलं की आपल्याला म्हणजे छान वाटलं या प्रसंगामुळे आनंद मिळाला आहे असा एखादा खास नोटीस करण्यासारखा आठवण करून करून काही सांगता येण्यासारखा असा प्रसंग नाही आहे आजचं जग गतिमान आहे आणि या कम्प्युटर युगामध्ये आपण पाहतो साधी सही सुद्धा डिजिटल केल्या जाते
मग अशा या काळामध्ये आपल्याला काय वाटतं की आपली ही कला आपण किती दूरपर्यंत नेऊ शकू, म्हणजे कितपत आपण तिला टिकवू शकू? आता कसं आहे की हे जे दुर्योधन आहेत ना आपल्या, यांनी ह्या टिकवायला पाहिजे, कारण त्या लहान पोरांना शिकवतात, त्यामुळे त्यांनी अक्षरावर पोरांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आता मी मोठे पोरं शिकवतो त्यामुळे त्या लेवलवर आम्ही शिकवू शकत नाही. आणि खरं तर अशा लोकांनी जे प्राथमिक शिक्षक आहेत त्या लोकांनी मात्र, म्हणजे खरंच त्यांचे अक्षर चांगले आहेत, मी ऐकलं यांचं अक्षर चांगलं आहे म्हणून आता ते कुठं गेले ते सर ते हा ते, तर यांनी एक एखादी असा वेगळा एक तास घेऊन का म्हणा अर्धा तास का होईना पोरांकडनं ते गिरवून घ्यावं लागेल. आणि एक भाकरे सरांचं एक पुस्तक आहे अक्षर मंत्र आणि तंत्र, ते पुस्तक टोटल कम्प्युटराईज आहे आणि त्या पुस्तकामध्ये फक्त माझे शुभेच्छा संदेश हा माझ्या हँडरायटिंगमध्ये आहे. तर ते जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कसं लिहायचं, कसं गिरवायचं, किती लांबी पाहिजे, किती रुंदी पाहिजे, आता हे मी कसं शिकलो नसल्यामुळे ह्या गोष्टी मी त्याच्यावर योग्य मार्गदर्शन करू शकणार नाही, परंतु हे तुम्ही लोकांनी मात्र केलं तर ही कला समोर टिकू शकेल मात्र. आणि बाकीच्या कम्प्युटरमध्ये तर काय विचारता सोयीच नाही आहे. ही आता हस्ताक्षरांचं कसं आपण प्राथमिक लेवलवर आपण ती टिकवायचा प्रयत्न करू, पण पुढे पुढे जसं मुलं शिकत जातात त्यावेळेला मग त्यांचं पूर्ण कम्प्युटरवर शिक्षण असतं आणि सगळं म्हणजे त्यांचं डीजे म्हणजे कम्प्युटरवरच ऑनलाईनच सगळं शिक्षण असतं, मग अशा याच्यामध्ये त्यांची ती लिखाणाची जी सवय आहे ती पूर्णपणे सुटून जाते. मग अशा वेळेला त्यांचं सुंदर हे हस्ताक्षर जरी हे झालंही असेल तरी ते कितपत टिकून राहू शकतो? नाही, जर त्याला जर माहीत पडलं पोरांना की माझं अक्षर सुंदर आहे तर तो अजून प्रयत्न करेल आणि तो लोकांना दाखवायचा प्रयत्न करेल की माझं अक्षर कसं सुंदर आहे ते बघा. जरी तो कम्प्युटरमध्ये हे कसं ते काय काही करत असेल पण तो जेव्हा लिहील तर त्याला मात्र हे जाणवं की माझं अक्षर असं आहे, तो समोरच्याला सांगू शकतो की अरे कम्प्युटर तो हेही आहे पण इसमें भी जरा देखो यार कितना अच्छा लगता है. म्हणजे ऑफिशियली त्यांनी जरी कम्प्युटरवर काम केलं पण त्यांनी आपल्या हस्ताक्षरामध्ये काही छंद जर जोपासले तर ते अजून म्हणजे ती कला राहू शकेल, तिची त्याची टिकू शकेल असं मला वाटतं. सर, आजच्या युगामध्ये जी मुलं आता कॉन्व्हेंटमध्ये शिकायला लागलेली आहे तर काय होतंय ना, मराठीकडे वळण्याचा जो कल आहे तो खूप कमी आहे, कारण मराठीची सुरुवातच मुलांना पाचव्या वर्गापासून होते, जी आपल्याला इंग्रजीची सुरुवात व्हायची पाचव्या वर्गापासून. आता मुलं लहानपणापासून फक्त इंग्रजी शिकतात आणि त्या इंग्रजीमध्ये सुद्धा त्यांचं कर्सिव रायटिंग असतं, तर तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या हँडरायटिंगवर त्यांच्या हस्ताक्षरांवर काही परिणाम होत असेल का? आता मी बघितलं कानडची जे पोरं आहेत सगळी कर्सिव रायटिंग फार चांगलेली आहेत आता शंका नाही, पण मराठी विषयाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काय झालं की त्यांचे अक्षरं म्हणजे मराठी लिहिताच येत नाही असं म्हटलं चालतं. आता बघा माझं पोरगं राणे रजकोण शिकलं, माझी मुलगी तिथे शिकली, मी प्राथमिक शाळा म्हणजे ज्योतिराव फुले शाळेत शिकलो, तर मराठीकडे जर दुर्लक्ष झालं म्हणजे हा विषय अनिवार्य करायला पाहिजे, मराठी हा विषय अनिवार्य करायलाच पाहिजे आणि रोज म्हणजे असं झालं पाहिजे की हे मराठीत तू लिहिलेच पाहिजे एवढं, नाहीतर नुसतं इंग्रजी बरं. आता इंग्रजी तरी काय परफेक्ट तर नाहीच आहे, नाहीच आहे, कारण कोर्स करायचा आहे आपल्याला कम्प्लीट तेवढं शिकवतात, बाकी तू काही जनरल नॉलेज आपण विद्यार्थ्यांना देत नाही, त्यामुळे मराठी लिहून तरी विद्यार्थ्याकडे घेतलं पाहिजे की मान त्याला वाटलं की साला चांगलं अक्षर आहे माझं तर तो अजून चांगला प्रयत्न करेल. आता बघा एकदा काय झालं की आता माफ करा शिक्षक मंडळी मी काय टीका बिका नाही करत आहे किंवा तो म्हणजे मी खूप हुशार आहे हा सांगण्याचा माझा उद्देश नाही. ऑफिस असताना काय झालं, तीन स्त्रिया रोज ऑफिसला यायच्या देखणे मला बरं वाटायचं बघून, समजण्याचा उपासक आहे ना मी हस्ताक्षर म्हणजे, तर मला यांना प्रॉब्लेम काय मी इकडे विचारलं मला मॅडम रोज येत आहे म्हटलं तुम्ही, मेरा अंदाज होता ते त्यांचे लिव्हिंग बघून इथे लेक्चरर असाव्यात किंवा हायस्कूल टीचर असाव्यात, तर देखी आहे ना बोले अरे कॉलेज से हमको आना पडता बोले हमारा काम नाही हो रहा है, मला ही पाहिजे लेक्चरर आहे नाव सांगत नाही, बोला मॅडम आप कौन सा सब्जेक्ट पढाती है, हम हिंदी पढाते हैं बोले, बोला मॅडम मी मराठी माणूस आहे,
मला मेरुकुम तिरुकुम आपली अशी हिंदी आहे म्हटलं, मला थोडं मार्गदर्शन करता का हिंदीवर, तुमचं काम 2 मिनटात होईल, काम कोणतं आहे देखे ना बोला, हमारा बिल्डिंग प्लान कम से पड़ा है बोले, वो आपके चीफ ऑफिसर साइन नहीं कर रहे बोले। मैं सिवन ना फोन वाला बोला, सर माझ्या नातेवाईकाची एक फाइल पडलेली आहे, तो बिल्डिंग प्लान 2 मिनटात त्यांनी सेव करून पाठवून दिले। बोले मॅडम काम हो गया, अब थोड़ा मुझे मार्गदर्शन कीजिए। हाँ पूछिए, हम PhD बोले हिंदी में, बहुत अच्छी बात है मैडम। तो मैडम वाला समझा, मी उदाहरणासाठी सांगतो, मी ढिवर समाजाचा आहे, तो हिंदी में कैसे बताएंगे? तर त्या म्हणाले हम ढिमर समाज के है, वेरी गुड। मग समजा माझं नाव जर अशोक असेल, ढिमर ढिवर, मग माझं नाव अशोक असेल, मी मासोक सांगायचं का म्हटलं? म्हणजे मराठीतला व हिंदीत म होतो का? ती थोडी चप आपली ना। मग असे 2-4 प्रश्न केले, मेरे बच्चे का नाम बोले प्रतीक है, कैसा लिखेंगे? मला ऐसा लिखेंगे क्यों? प्रॉपर नाव नाही, वो मराठी भी वैसे रहना चाहिए, हिंदी भी वही रहना चाहिए, क्यों चेंज होना? मुंबई मुंबई मुंबई, बम्बई बॉम्बे नहीं चाहिए। बोला मैडम आप पढ़ाती है ना करती क्या है, क्या बेहुदा सवाल कर रहे हो? मतलब सर विषयांतर होते से तो माफ करा, क्या बेहुदा सवाल कर रहे? मैडम बेहुदा नहीं है, आप पढ़ाती यानी करती क्या है? पढ़ाते हैं बोले, यार वही तो मैं बोल रहा हूँ ना, पढ़ाती यानी करती क्या है? बोला मैं बताता हूँ क्या पढ़ती है। अब चेयर पे बैठोगी या टेबल पर बैठोगी, प्रोज पोइट्री होगी, पहला पेज से लास्ट तक आएगी, या खुद पढ़ोगी या बच्चों को बोलोगी पढ़िए, बच्चा पढ़ेगा फिर आप पूछोगी इसमें कुछ कठिनाइयाँ है, तो बच्चे अनायस बोलेंगे नहीं है। आप सेकेंड पेज पर जाओगे, कैसे पढ़ाना कहते हैं? बोला क्या बोला? महादेवी वर्मा की गिल्लू नामक कविता पढ़ाते पढ़ाते कभी आपने आचार्य काका कालेलकर को पढ़ाया, मुंशी प्रेमचंद को पढ़ाया, किस कालखंड के ये कवि हुए हैं, उस कालखंड की कल्पनाएं किस प्रकार के होती थी, और उस जमाने में वो लोग ऐसा क्यों लिखते थे, क्या कभी आपने पढ़ाया है? नहीं, मैं इसलिए तो बोल रहा हूँ मैडम कि पढ़ाते यानी करते क्या है। मग ती जाता एक सर्टिफिकेट लिख देऊन गेली। मात्र आज हमें पहली बार मालूम हुआ, बल्कि कर्मियों को भी इतनी मालूमात होती है। मैडम आपको ये बिल्कुल नहीं लगा, मतलब आपको ये लगा कि म्युनिसिपैलिटी में सारे ये कहाँ से काम कर रहे हैं? तिथे ज्ञानाचा, आणि तुम्हाला सांगतो एक जोक सांगतो, आमची गॅदरिंग झाली होती पहिली आणि शेवटची, घाटे सर होते आमचे CEO त्यावेळेस, नगरपालिकेचा माणूस ताई